नमस्कार मंडळी. पहिल्या भागात आपण पाहिलं चित्त दरवाजा, महादरवाजा, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, मनोरे, पालखी दरवाजा, राणी वसा, मीणा दरवाजा, अष्टप्रधानांचे वाडे, धान्यांचे कोठार, राजमहाल, टाकसाळ, ह्या सर्व गोष्टी आपण पाहिल्या. हा जो तो उत्तर आहे तो सचिवालय आहे आणि याच्या समोर आहे ते दिवाणे खास. इथून डावीकडे आपण जर आलो तर आपल्याला खलबतखाना दिसेल. हे जे समोर उंचभर ज्योतिष शिल्लक दिसत आहेत ते ॲक्च्युअल खलबतखाना नसून याच्या पोटामध्ये बिबी मालूमपणे लपवलेलं तळघर हे खलबतखाना नावाने ओळखलं जाते. एक भुयारी दरवाजा तळघरात जाताना साधारणतः 6-7 पायऱ्या उतरल्यानंतर एकदम काटकोणात वळल्यानंतर आणखीन 2-3 पायऱ्या आहेत. हे तळघर साधारणतः पुरुषभर उंच आहे आणि इथे सिक्रेट डिस्कशन्स व्हायचे. ही समोर जी वास्तू पाहतोय ती आहे दिवाणे खास, दिवाणे आम आणि दिवाणे खास. खास म्हणजे काही खास व्यक्तींसोबत इथे चर्चा व्हायची. सिंहासन त्या काळी 32 मण सोन्यात म्हणजेच 1280 किलो, 1 मण म्हणजे 40 किलो, तर साधारणतः 32 मण सोन्यामध्ये बनवलं गेलं होतं आणि ते हिरे जडित होतं. राज्यसभेतील ध्वनी संयोजना. ध्वनी नेहमी सरळ रेषेत प्रवास करतो आणि अतिउच्च जागा तसेच ही जागा बंदिस्त असल्यामुळे इथे एक कुठल्याही कोपऱ्यातून कोणीही बोललं तरी स्पष्ट ऐकू जायचं. राज्यसभा हीच ती पवित्र जागा जिथे महाराजांचा 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक झाला. राज्यसभा 220 फूट लांब व 124 फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड करून सिंहासनाची जागा आहे. सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगरखाना. हे बालेकिल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे. नगरखान्याकडून डावीकडे उतरून आलं की समोर जी मोकळी जागा दिसते तो होळीचा माळ. येथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर ज्या दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ.
पेठेच्या दोन रांगात प्रत्येकी 22 दुकाने आहेत. दोन पेठांमधून जवळपास 40 फूट रुंदीचा रस्ता आहे. काही जाणकारांच्या मते ही बाजारपेठ नसावी. जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. सध्या ही मूर्ती भग्नावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभा मंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायथ्याशी एक शिलालेख दिसतो. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो. मंदिराच्या पूर्व दरवाजापासून थोड्याच अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी. बाजारपेठेच्या समोरील टिपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तिथे दारू कोठारांचे अवशेष दिसतात.
जस जसे टोकाकडे जावे तस तसा रस्ता निमुळता होत जातो. टकमक टोकावर शिवराज्य काळात याच ठिकाणावरून गुन्हेगारांचा कडलोट केला जाईल.
देतो आम्ही.